नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। काल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन साहेब आले होते शिवरत्न बंगल्यावर। तिथे माढा लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदारांना जाहीर झाली, त्याबद्दल मी प्रथमतः निषेध करतो। ज्या मोहिते पाटील फॅमिलीतील 8 जिल्हा परिषद सदस्यांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचं जिल्हा परिषदमध्ये सरकार आणण्यासाठी जीवाचं रान केलं, 2.5 वर्ष कोर्ट कचेऱ्या पाक सुप्रीम कोर्टापर्यंत खेळल्या गेल्या, त्या 15 दिवसाच्या अंतरात विद्यमान आमदार राम सातपुते साहेब यांना माळशिरस विधानसभेवर निवडून आणलं गेलं, लोकसभेची निवडणूक लागली, त्या टायमालाही माळशिरस तालुक्यातून सगळ्यात जास्त 6 तालुक्यापैकी 1,13,000 लीड देऊन विद्यमान खासदार लोकसभेला निवडून आणले। तरीही आमचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली, म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब जो काय निर्णय घेतील ते कार्यकर्त्यांची काल शिवरत्न बंगल्या या ठिकाणी मीटिंग झाली, त्या तिथं जेतो ते ज्येष्ठ नेते जो काय निर्णय देतील ते कार्यकर्त्यांनी मान्य करायचं असं आमचा निर्णय झालेला आहे। आणि 100% धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। भाजपच्या विरोध जाण्याची डेअरिंग मोहिते पाटील करतील का यंदा? 100% करतील। भाजपसाठी आम्ही अजून काय करायला पाहिजे होतं, त्यांनी आमच्यासाठी काय केलं? मागचे संजय शिंदे असल्यामुळे तुम्ही 1,13,000 लीड दिला, आता देऊ शकतो ना? अजून सुद्धा आम्ही देऊ शकतो ना लीड? कितीचा? दुसरी गोष्ट सांगायची मला महत्वाची की विजयदादांच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सर्व मोहिते पाटील घराण्याचे माता भगिनी कधीही बाहेर पडल्या नव्हत्या। त्या रात्रीचा दिवस करून त्यांनी त्या निंबाळकर साहेबाच्या लोकसभेच्या निवडणुकीत 1,13,000 लीड दिलं, तरी त्या निंबाळकर साहेबांनी काय केलं? एवढी नाराजी का निंबाळकर? काय आमच्या विरोधकांनाच घेऊन हिंडायला लागले ना निंबाळकर साहेब? कोण विरोधक कोण? समविचार आघाडी टोळी चुरी जिल्ह्यातील स्वयंघोषित नेते विरोधक।